नमस्कार, बीसीएन न्यूज च्या फ्लॅशबॅक 2021 मध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. 2021 वर्ष आता संपलेलं आहे, मात्र या वर्षात ज्याप्रमाणे काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील त्याचप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा जास्त अनेक वाईट दुःखद अशा घटना घडामोडी घडल्याचे आपण पाहिले. बघूया त्याचाच एक आढावा. एकीकडे कोरोनाचे संकट ओसरलेले नसताना या नव्या संकटाच्या मालिकेने जगभरापासून ते अगदी गाव खेड्यापर्यंत सर्वांनाच धडकी भरवली. चक्रीवादळ, अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, भूसंखलन अशा अनेक आपत्तींना सामोरं जावं लागलेलं आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीपासून संकटाची ही मालिका जणू सुरू झाली आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंड राज्यातील चमोली भागात हिमसंखलन होऊन आलेल्या महापुरामध्ये 13 मेगावॅट क्षमतेचा धौली गंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. सोबतच यामध्ये 150 हून अधिक कर्मचारी देखील वाहून गेले. यंदाच्या वर्षामध्ये वरुणराजाने जवळपास 5-5.5 महिने देशात मुक्काम ठोकला. या ना त्या कारणाने पाऊस वर्षभर गरजत राहिला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तर काही ठिकाणी अचानक पूर आले. जीवित आणि वित्त हानीची देखील नोंद झाली. उत्तराखंड मध्ये 16 ऑक्टोबर पासून 2 दिवस पावसाचा जोर होता, त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. कोसी नदीला आलेल्या पुरामुळे जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य देखील पाणी शिरले होते. त्यासोबतच दक्षिण भारतात देखील जलप्रलय बघायला मिळाला. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या 3 राज्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पावसानं थैमान घातलं. या 3ही राज्यात अनेक ठिकाणी महापूर आले. विशेषतः केरळमध्ये ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. सोबतच पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच प्रकारची पूरस्थिती बघायला मिळालेली आहे. ऑक्टोबरच्या 1ल्या आठवड्यात पश्चिम बंगालला पावसाने झोडपले. राज्यभरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. जलप्रलयापासून उत्तर प्रदेश मागे नव्हता. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेश राज्यालाही पावसाचा फटका बसला. वाराणसी, प्रयागराज या शहरामध्ये गंगेच्या पुराचं पाणी शिरलं. गंगेच्या किनाऱ्यावरील अनेक जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही पावसाचा मुक्काम बराच काळ होता. पावसाने विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपले. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच जीवितहानी झाली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. सोबतच कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र, खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात अनेक गावे पुराखाली गेली. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये महापूर, तर पश्चिमेकडे म्हणजे कोकणात महापूर आणि सोबत मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना असे विदारक चित्र देखील पाहायला मिळाले. अतिवृष्टी महापूर काय कमी होते तर वादळाचा तडाखा देखील देशाला बसला. यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टी व लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर झाला. तोक्ते वादळामुळे गुजरातचा किनारपट्टीचा भाग तसंच पश्चिम किनारपट्टीच्या भागाची प्रचंड प्रमाणात हानी झाली. हे काय कमी होतं तर जाता जाता देखील पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपले आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली. तर दर्शक हो, अशा प्रकारे वर्षभरात अनेक दुर्घटनांमुळे सर्वसामान्याचा जीव कायमच टांगणीला राहिल्याचं दिसून आले. आता नवीन वर्ष 2022 आहे. या वर्षात तरी संकटांची मालिका खंडित व्हावी हीच अपेक्षा आपण बाळगूया आणि नवीन वर्षाचे स्वागत करूया. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करूया. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण होत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या माझ्या आणि बीसीएन न्यूज तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.